नमस्कार मित्रांनो, वेलकम टू YJ अकॅडमी विच इज द पार्ट ऑफ अन अकॅडमी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पेपरला आलेले गणित ट्रिकनुसार कसे सेकंदामध्ये सोडवायचे ते पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने। पहा, पहिला प्रश्न यामध्ये काय दिलेला आहे। बोर्डवर तुम्हाला प्रश्न दिसत असेल, दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 40 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती, आणि चार ऑप्शन दिलेले आहेत। इथं फक्त ट्रिक वापरायची, ट्रिक। सो ठीक आहे, बघा सर्वात प्रथम काय म्हटलं, दोन संख्यांची बेरीज 44 आहे। अगोदर शब्द काय आला, बेरीजचा। काय शब्द आला अगोदर, बेरीजचा। मग 44 आणि या चारची बेरीज करा, किती आली अगोदर शब्द बघा, बेरीज आलाय, बेरीज आली म्हणून 44 आणि चारची बेरीज किती आली, 44 आणि चारची बेरीज 48 लिहून घ्या। ठीक आहे, नंतर काय आलं, नंतर काय सांगितलं, व वजाबाकी 4 आहे, नंतर सांगितलं वजाबाकी, म्हणून 44 आणि 4 ची वजाबाकी किती आली, 40 इथे लिहून घ्या। तर या झाल्या तुमच्या दोन संख्या, 48 झाली मोठी संख्या, 40 झाली छोटी संख्या। तुम्हाला यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे, या दोघांना 4 ने भाग जाईल, बरोबर आहे। भागाकाराची क्रिया करा, 4 ने जर 4 ला भागलं, 4 एक 4, 4 ने जर 8 ला भागलं, 4 2 8, समोरचे दोन डॉट जशाला तसे, 4 ने जर 40 ला भागलं, 4 10 40। आता 12 10 उत्तर आलं, पण याला आणखी भाग जातो 2 ने, भागा। 2 ने जर 12 ला भागलं, 2 सकम 12, आणि 2 ने जर 10 ला भागलं तर 2 5 10, म्हणजे फायनल उत्तर तुमचं 6 5। फायनल उत्तर किती आहे, 6 5, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा काय दिलेला आहे बोर्डवरती। पहा, एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, 90% विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले व त्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले। हा प्रश्न समजून घ्या, काय विचारतोय, काय सांगितलं, एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची एकूण संख्या 40, या 40 पैकी 90% विद्यार्थी परीक्षेला बसले। अगोदर काढू आपण, 40 पैकी 90% लोक परीक्षेला बसले म्हणजे किती विद्यार्थी बसले, मग 40 चे 90% काढा। 40 चे 90% कसे काढायचे, 40 लिहायचं, गुणाकारामध्ये 90 लिहून 90 च्या छेदामध्ये 100 लिहायचं, ते झाले 90%। ठीक आहे, मग काय करायचं, 100 वरचा 1 0 कट, 90 वरचा 1 0 कट करा, 100 वरचा 2 0 कट करा, 40 वरचा 1 0 कट करा। इथं 4 गुणाकारामध्ये 9, हे दोनच अंक उरले, या 4 चा आणि 9 चा गुणाकार, 4 9 36, म्हणजे 36 विद्यार्थी परीक्षेला बसले। काय झालं, 36 विद्यार्थी परीक्षेला बसले, 36 विद्यार्थी परीक्षेला बसले, हे आपलं उत्तर आहे, 36 विद्यार्थी परीक्षेला बसले। नंतर काय सांगितलं, की त्यापैकी 2/3 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले, म्हणजे या 36 विद्यार्थ्यापैकी फक्त 2/3 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले। मग या 36 चे काय काढायचे, 2/3 36 लिहायचं आणि गुणाकारामध्ये 2, ठीक आहे, 2/3 कसं लिहितात, असं 2 अंशात 3, म्हणजे 2/3। आता यांचा भागाकाराची क्रिया करा, या 3 ने जर 36 ला भागलं तर 3 1 3, परत 3 1 3, 6 ला जर भागलं 3 2 6, 12 गुणाकारामध्ये 2, म्हणजे काय, 12 2 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता। मित्रांनो, या पद्धतीचे व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या शेजारी असलेलं घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण आपण नेहमीच या पद्धतीचे व्हिडिओ टाकत असतो। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, सजीव कावळा व झाड दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य आहे, हा प्रश्न आहे। काय काय सांगितलं, सजीव कावळा आणि झाड। मग लक्षात घ्या, हा जो काही गोल आहे, हावाला हा गोल आहे, तर या गोलला म्हणायचं सजीव, याला काय म्हणायचं आपण, सजीव। ठीक आहे, आता सजीवामध्ये कोणकोण येतं, सजीवामध्ये कोणकोण येतं, कावळा पण येतो आणि झाड पण येतो, म्हणजे इथे लिहून घ्या, कावळा एक आकृती अशी, हा झाला आपला कावळा आणि हे झालं आपलं झाड। ठीक आहे, बघा आता सजीव कावळा आणि झाड यासाठी वेन आकृती निवडायची होती, मग सजीव म्हणजे मोठा वर्तुळ, सजीव। आता या सजीवाच्या आतमध्ये कोणकोण येते, सजीवामध्ये कोणकोण येते, कावळा पण येतो, झाड पण येतो, म्हणजे ही पद्धतीची आकृती, वेन आकृती योग्य राहील, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, हरीश, ईशा व कोमल यांच्या वयांचे गुणोत्तर 5 7 8 असे आहे, कोमलचे वय 48 वर्ष आहे, तर हरीश व ईशा यांची वय काढा। मग इथं बघा करायचं कसं, सर्वात प्रथम तरी ते हरीश दिलाय,
हा मी लिहून घेतला हरीश, हरीशनंतर ईशा दिलेली आहे, ईशा पण लिहून घेतली, ईशानंतर कोमल दिली आहे, कोमल पण लिहून घेतली. आता बघा यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. काय आहे गुणोत्तर? 5 7 8, याचं 5, ईशाचं 7 आणि कोमलचं 8. नंतर काय सांगितलं की कोमलचं वय 48 वर्ष आहे. हे जी कोमल आहे ना, हिचं वय 48 वर्ष आहे. मग कोमलच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 8. आणि तिचं वय किती दिलं? 48. मग या 48 काय करायचं? या गुणोत्तराने भागायचं. 8 ने 48 भागा. बघा 8 ने जर 48 भागलं तर 8 1 8 आणि 8 सक 48 उत्तर किती आलं? 6. म्हणून 8 काय झालं? 6 आपलं उत्तर आलं ना. आता विचारलं आपल्याला हरीश आणि ईशाचं वय, मग त्या 6 काय करायचं? या 5 गुणायचं. 5 सक 30 वर्ष आपल्या हर्षचं वय. हरीशचं वय किती? 30 वर्ष. ईशाचं वय करायला सांगितलंय, परत 6 गुणा, 7 सक 42 वर्ष. हे झालं आपल्या ईशाचं वर्ष वय. बघा या पद्धतीने आपण या प्रश्नांचे उत्तर काढू शकतो. बरोबर आहे. आणि या दोघांची वय विचारली होती, आपण लिहिलं. समजा कोमलचं वय टॅली करून पाहू आपण. 6 आलं की नाही? 8 6 गुणा, 8 सक 48 आलं की नाही? टॅली करून बघितलं, उत्तर आलं की नाही? आलं ना. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचे उत्तर काढायचे असतात. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास त्या वर्षी किती दिवस शाळा भरली असेल? मग पहा कसं सोडवायचं. किती दिवस उपस्थित होता तो? 198 दिवस लिहून घ्या. किती दिवस हजर होता? 198 दिवस. मग त्याची हजेरी किती टक्के भरली? तो 198 दिवस उपस्थित होता, मग त्याची उपस्थिती किती टक्के भरली? 90%. मग 198 बरोबर 90%. तर आपल्याला विचारलं काय, शाळा किती दिवसाची भरली असेल? शाळा 100%. शाळा किती टक्के भरली असेल? 100%. मग 90%च्या खालीच 100% लिहा. ठीक आहे. मग आता काय करायचं? या आणि इथं क्वेश्चन मार्क द्या. आता 198 आणि या 100%चा तिरपा गुणाकार करा. 90%चा प्रश्नचिन्हासोबत 198 आणि 100 या दोघांचा गुणाकार अंशात करा. 198 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये हे जे 90% होते ते खाली लिहा. आता बघा काय करायचं आहे. 90 वरचा 1 0 कट करा, 100 वरचा 1 0 कट करा. या 9 198 भागा. 9 1 9 9 2 18 19 जर 18 गेले तर 1 उरतो, उरलेला 1 इथे लिहा. आता संख्या झाली परत 18 तयार. 9 ने 18 भागा. 9 2 18 22 गुणाकारामध्ये 10 म्हणजे किती आलं उत्तर? 220. किती दिवस शाळा भरली असेल? 220 दिवसाची शाळा भरली असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा, ऑप्शन क्रमांक 1 220 या प्रश्नाचं उत्तर आहे. यूट्यूबवर आपले खूप कमी व्हिडिओ असतात आणि शॉर्टकट व्हिडिओ असतात, फक्त 10-10 मिनिटाचे व्हिडिओ असतात. पण मी गणिताचे व्हिडिओ म्हणजे गणित रोज 3 तास शिकवतो आहे, लगातार सकाळ दुपार संध्याकाळ 3 तास तुम्हाला मी गणित शिकवतो आहे आणि एकदम फ्रीमध्ये आहे, काही खर्च करण्याची गरज नाही. मग करायचं काय तुम्हाला? पहा, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर नावाचा ॲप आहे, प्ले स्टोर. तर ते प्ले स्टोर नावाचा ॲप ओपन करा आणि तिथे सर्च करा अन अकॅडमी. काय सर्च करायचं आहे? अन अकॅडमी लर्निंग ॲप. अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करा. अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करा आणि ती ॲप ओपन झाल्याच्या नंतर तिथं माझी प्रोफाईल सर्च करा. कॅपिटलमध्ये YUVARAJE युवराज, जाधवचा फक्त जे कॅपिटल JADHAO. बघा माझी स्पेलिंग, कॅपिटलमध्ये फक्त Y बाकी सर्व स्मॉल, जाधवचा फक्त जे कॅपिटल बाकी सर्व स्मॉल. तुम्ही जर माझी स्पेलिंग चुकीची टाकली ना तर तुम्हाला माझी प्रोफाईल सापडणार नाही. त्यासाठी स्पेलिंग टू स्पेलिंग, अक्षर टू अक्षर टाका, तेव्हा तुम्हाला माझी प्रोफाईल सापडेल. आणि मित्रांनो, ही माझी प्रोफाईल सापडल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या प्रोफाईलला फॉलो करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक ट्रिकच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल.